हेलो मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता बघूया, म्हणजे आज ब्लॉग शूट करतो आहे कारण की आज आपल्या मंडळाची मॅच आहे. तर आता बघू, इकडं टर्फच मॅच असतात, तर बघू आज मॅच आहे, आज रविवार आहे त्यासाठी. तर आता बघूयात, आता बघू केतन वगैरे पण येणार आहेत, केतन, राहुल, तनिष हे आपले सगळे मित्र लोक आहेत टीममध्ये. तर आता बघू त्यांचे आपल्याला व्हिडिओ वगैरे बघूयात, काय करतात, आता व्हिडिओ काढणार आपण त्यांची. तर आता पहिले आपण जाऊ मैदानात, बघू कोण कोण आले. आता आवाज देऊन गेले की ते आलेत म्हणून. तर आता बघू पहिले मैदानात कोण कोण आले, पण एकदम रेडी होऊन चाललो आहे. बघू आता काय होतं असेल तिकडं, भेटू वापस. तर मित्रांनो, आता आपले भाऊ लोक आलेत आणि तिघं पण आपल्या टीममध्ये आहेत. बघू आता काय ते करून दाखवतात आपल्याला. आपला बॉलर, तो पण एक बॉलर तनिष, आणि आपला एकमेव बेस्ट बॅट्समन आहे डॉन. धोनी आहे, नुसता ऑलराऊंडर, नुसता किपिंग करणार. तर आता बघू ह्या तिघांची पण आपल्याला व्हिडिओ काढायची आहे. फक्त बघू आपल्याला आतमध्ये जायला भेटलं तर आतून काढू, नाहीतर बाहेरून काढा. माझी याला काय भेटणार नाही, नुसतं फिल्डिंग करणार. अरे असू दे, काय नव्हतं फिल्डिंग टीम मध्ये ना विषय संपला. टीम मध्ये ना विषय संपला. तर भाई उभा करणार त्याला, नुसता फिल्डिंग करायला. तर भाई आता बघा, हे सकाळ सकाळ आपण चालू नाश्ता करायला. डोसा घातक सीन आहे आपला इथं, डोसा नुसता डोसा, कारण की आपल्या बॉलरला एनर्जी भेटली पाहिजे, त्यासाठी आपण चाललो. हा ढिला माणूस आहे आपला, हा बॉलर एकदम ढिला आहे. हा मजबूत आहे पण हा लय ढिला आहे. हा काय तर मित्रांनो, आता बघा इथं डोसा वगैरे आलाय सगळा विथ स्टिंग आहे. आता भाऊला एकदम फुल एनर्जी. बघू आता भाऊ काय ग्राउंड मध्ये करतो. जा जा जाऊ जा पुढे जा, भेटून ये ना फॅन लोकला. हेटर आहेत, हेटर्स आहेत. ए कॅमेरा लावणार. तर मित्रांनो बघा, आता मैदानात आपला मॅच झाली, म्हणजे अशी प्रॅक्टिस मॅच. आणि आपण आता होतो आपल्या कॅप्टनच्या घरी अमोल दादा. तर त्यानं मस्त एकदम घातक असं इन्स्पिरेशन दिलं आहे तिघांना. आपण इन्स्पिरेशन सारे आपला इंग्लिश हार्ड आहे एकदम. ए इंग्लिश हार्ड आहे आपला एकदम. तर आता बघू आपले कॅप्टन आपल्या टीम साठी काय करतात. एकदम फुल माइंडसेट चालू आहे त्यांचा, माइंडसेट एकदम फुल टाईट चालू आहे त्यांचा. तर मित्रांनो, आता आपली टीम गेले आतमध्ये, म्हणजे बॅटिंगला उतरले. आणि आपले बाकीचे अर्धे प्लेयर, तनिष हा आलास का वापस, तनिष, केतन आणि ही काका बाहेर आहेत, हे नेक्स्ट मॅचला येतं खेळायला. तर आता बघू आपली टीम काय करते इथे, तुम्हाला मी दाखवतोच पूर्ण व्हिडिओ, बघा. पहिली गेम आहे, दुसरी
अरे कैच होता है कैच होती कैच होती और अच्छी शुरुआत रही, बहुत अच्छी बल्लेबाजी उनका जी को जब दिखे ये अच्छा काम कर रहा है। एक मिनट में पापा तो देख ले, एक मिनट में तो दोनों की मिले जाना है बाबा बड़े जोर कर रहे हैं। अच्छी शुरुआत से बात कर रहे हैं, यही उचित समय है। तो आए दादा चला गया दादा दो दिन के लगा लगता है बगल में ये अच्छा काम है। मैं तो साइन नहीं करता हूं तर मित्रांनो आताच आमची मॅच झालेली आणि हरलेत पहिली मॅच, तर तनिष भाऊ नव्हता म्हणून हरलेत बाकी आणि केतन भाऊ। तर आता बघू इथं बॉल आणि बॅट आत्ताच आम्ही गेलो आणायला, आणलाय नाही इथे खेळतायत। बॅट देना एकच बॉल खेळलोय। हां तर भाई लोक आता बघूयात इथे थांब ना, मी टाकतो जा तिकडे जा जा तिकडे। आपली दुसरी पण मॅच झालेली आहे, त्यामध्ये एकदम तनिषला नाना घेतला म्हणून सगळं झालं। काय तनिष नेक्स्ट मॅच 3 वाजता जिंकणार, पण काय फायदा जिंकून जिंकून फायदा काय? आपण फायदा करून हे मग आपण पटेली मारू, तनिषला घेतला म्हणून जिंकलेत काय बाकी का उपयोग नाही कोणाचा। असं चालू आता 3 वाजता डायरेक्ट मॅच आहे आपली, वापस डायरेक्ट येऊ आपण थोडस मैदानात बसू, अरे मैदानात बसू जास्त जाऊन। तू का गप झालाय सा मित्रांनो, आता मॅच तर हारले दोन्ही तरी पण आपण आपल्याला काय फरक नाही पडत, आपल्याला काय फरक नाही पडत, आईस्क्रीम बेकार सीन आपले। तर मित्रांनो आता आपण वापस भेटतोय, आता 8 वाजले तर आणि काय खेळवतोय एकदम भयानक, 2 मॅच तर हारलेले मग काय, नंतरला तिसऱ्या मॅचला मी गेलोच नव्हतो, झोपलेलो मस्त घरी, इथंच होतं ऑफिसमध्ये। आता बघू आता पण त्या ऑफिसमध्येच येत आहेत, आता बोलतात जिंकलेत, बघूयात काय विषय आलं आणि कोणाला बॅटिंग भेटली वापस बॉलिंग, तर बघूयात आता काय होत आहे ते, पण येतील आता थोड्या वेळ नंतर। कॅप्टन कूल कॅप्टन कूल तर मित्रांनो कालचा ब्लॉग आपला अर्धच राहिला, कारण की नंतर मग काय मॅच वगैरे हारलेले ते काय मूड नव्हता ब्लॉग करायचा, नंतर आम्ही तिथं ऑफिसमध्ये झोपलेलो रात्री, आता लेट उठलोय, ब्लॉग पण अपलोड नाही केला। आता बघू आता ब्लॉग अपलोड करू एकदम, मग नेक्स्ट ब्लॉगला आपण मग ब्लॉग बरोबर आपल्या टायमावरती अपलोड करत जाऊ। तर आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो, चॅनलवर जर कोणा नवीन आला असेल तर लवकर सबस्क्राईब करा। ओम साईबाबा।